देऊन दिले तर आम्हाला मी काय म्हणलो सोडल सरांनी दिले. सोडल सरला बोलताना काय म्हणते ते तुम्हाला प्रश्नला प्रश्न झाले तुम्हाला का आम्बुलेसन नाही का तर नाही म्हणले तिने. तर हिने काय म्हणले सोडल सर तर एमर्जन्सी रिक्षा लागते रिक्षा आम्हाला एमर्जन्सीसाठी फाजल म्हणून त्यासाठी तिने दिले. तर तिने काय म्हणाल ते आम्ही तुमचं मान्यता घेणार नाही शिव्या गाडी कराल ते परत काने साहेब हा शिक्का मागाल ते. गाड़ी में दो सीट का परवाना है उसके बाद भी तुम्हारी गाड़ी क्यों पकड़ते हो? एमटी आने के बाद गाड़ी पकड़ रहे क्यों पकड़ते बन क्या परवाना पास नहीं है ना तुम्हारे पास पास है तो पूरा गाड़ी का कौन पकड़ते हैं काने साहब का पकड़ते गाड़ी तीसरी बार है गाड़ी पकड़ने का गाड़ी से काने साहब किधर भी जान दे परेशान करे सब रिक्शा वाले एम्बुलेंस फक्त कोविड साठी आहे म्हणून सांगा मग कोविड साठी एम्बुलेंसला फक्त ऑपरेशनचे माणसं तर त्यात आम्ही बसत नाही रिक्षा रिक्षा फाईल मध्ये लस गेलं घ्यायला येणार आहे नाही हो दोन प्रवासासाठी त्यांनी परमिशन दिले ना चार साडे चार ला उभारलो होतो एक वयस्कर आजी अनुकूल करा वयस्कर आजी येऊन काय म्हणले की मला थोडं जरा भोगले शाळेपाशी सोडतो का भैया चौकाच्या साईडला मी म्हणलं आजी हे सोडतो आजी पण तुम्हाला आता कुठं जायचं नेमकं ते सांगा म्हणलं मग त्याने म्हणजे भुवनेश्वरी जायचं आहे बरं सोडतो बसा म्हणलं मग तिथं सोडलो त्यांना सोडून आहे ना स्टेशनच्या रोडनी यायला तो डबरिंग हॉस्पिटलपाशी मग सर गाडी पकडले काय संतोष काने साहेब गाडी पकडलं तिने म्हणलं एमटी कुठं फिरायला मी म्हणलं साहेबांना साहेब तिथं आजी होती आजीनं सोडलो तर आजी ऐका मग ते सोड त्यांचे फाईल आणून दाखवा म्हणते काने साहेब आता त्यांना रोडवर सोडलो ते त्यांचं घर मला माहीत नाही तरी साहेबांना म्हणले मी साहेब मी काय भाडं मारलं नाही काय नाही तुम्ही माझी रिकामी रिक्षा पकडला म्हटलं तरी साहेब म्हणते ऐकी नाहीत तू फाईल आणून दाखव तुला सोडतो मग साहेबांना म्हणते ती आता अनोळखी आजी होती त्याला काय करायचं साहेब म्हटलं तरी साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता काय करायचं सा काय करायचं बघा आता सोडा मग तेवढं सोडा सर तर डॉक्टरकडे गेलो डॉक्टर पण लावले फोन डॉक्टर म्हणले ॲम्ब्युलन्स तिने विचारलं डॉक्टरांना ॲम्ब्युलन्स नाही का दवाखान्याला डॉक्टर म्हणले की ॲम्ब्युलन्स आहे पण दिवसात 100 ऑपरेशन होते कोण डिलिव्हरीचं होते कोण ऑपरेशन करलं येते पण कोण ॲम्ब्युलन्समध्ये जात आहे कोण जात नाही अजून त्यामुळं आम्ही 5 रिक्षांना परवानगी दिली आहे तर सर तरीच कानेसाहेब ऐकायला तयार नाही मग आता याच्यावर काय करायचं उपाय बघा आता लागले आहेत ते विनाकारण पकडा लागलेले आहेत आम्ही अत्यंत सेवा म्हणून काम करत आहोत जे पण सेवा देतो ते रिक्षावाला एवढी सेवा देत आहे की कुठं कोणी देत नाही अशा परिस्थितीत फक्त रिक्षावाल्यांना अडवणं हे चुकीचं आहे. हॉस्पिटल और सिद्धेश्वर मंदिर दोनों तरफ हम धंधा करते और इतना कोविड आए तो भी हम डरे नहीं हम हर पेशेंट को लेके गए घर घर तक छोड़े ले पैसे भी ज़्यादा ऐसा मांगते नहीं जो हिसाब में है वो पैसे लिए सो है तुम जब इतना सोलापुर लोगों को हम इतना सेवा दे रहे हो तो तुम हमारा गाड़ा देखो इतना जम साहब को रिक्वेस्ट करते इतना हमारे को ये दो सीट का तो परमिशन है उतना दो सीट डाल के जम कर रहे चार सीट आए तो भी दो गाड़ा करके हम लेके जा रहे और खाली हॉस्पिटल छोड़ के दूसरा भाड़ा हम नहीं मार रहे तुम दूसरा भाड़ा दिखे तो तुम केस करो हमारे ऊपर मराठी मध्ये सांगू हे बघा साहेब आमची रिक्षा आहे दोन सीटला परमिशन वरून आलेला आहे आम्हाला आदेश आम्ही दोन सीटवर पॅसेंजर वाहतूक करतो आम्हाला उगा विनाकारण गाड्या अडवल्यात एमटी गाड्या अडवल्यात आम्हाला त्रास द्यायलात साहेब आमचं पोट या रिक्षावरच आहे कसं तर करून आम्हाला न्याय मिळावा यासाठी साहेबांना हात धरून विनंती करतो की साहेब आमचं पोट देवाच्या दयानं कसं तर भरलं असंच भरू द्या उगा विनाकारण गाड्या धरू नका आमच्या कारण की काय विचारले त्यांनी कोरोना टेस्टची पावती असेल तर गाड्या सोडा नसेल तर कारवाई करा असं आमचं म्हणणं आहे आणि विनाकारण धरून तुम्ही गाड्या आत लावो 30-30 तारखेपर्यंत गाड्या आत लावल्यानंतर आम्ही खाणार काय हा मग परवा दिवशी रामलाल चौकातल्या साहेबापाशी गेलो तिने काय म्हणते तुम्ही ज्या दवाखान्याला जाईल त्या डॉक्टरचा शिक्का द्या म्हणते तर डॉक्टर आमच्या रिक्षावाल्याबरोबर संपर्क साधून तिने आम्हाला शिक्का देणार का असं आमचे म्हणणे आहे साहेब त्यांच्याशी डॉक्टरबरोबर आम्हाला बोलण्याची वेळ नाही आहे डॉक्टर आमच्याशी बोलू शकत नाही आहेत त्यामुळे हा जुनी विनंती करतो की उगा विनाकारण गाड्या अडवू नका तुमचं काय असेल ती कारवाई आमच्याकडे क्लिअर असेल तर सोडू द्या नसेल तर कारवाई करून तुम्ही करू शकता असं आमचं म्हणणं आहे साहेब आमच्याकडे कोविड टेस्ट वगैरे सर्व असताना तुम्ही ठरवू नका एमटी गाड्या पकडता रोडने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पकडता असं नको करू साहेब. आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें.